शुभ प्रभात विद्यार्थी मित्र हो. या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेली जी भूगोल प्रश्नपेढी आहे या प्रश्नपेढीमध्ये भूगोल प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार 1 ते 7 प्रश्न जे आहेत ते 7 प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असू शकतं, कारण चालू वर्षी आपल्याला अभ्यासक्रम नवीन असल्यामुळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप विद्यार्थ्यांना माहीत व्हावं या उद्देशानं बोर्डानं काय केलेलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रश्नपेढीच्या रूपानं प्रकाशित केलेलं आहे. आणि या प्रश्नपेढीमध्ये जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणत्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यामध्ये वस्तुनिष्ठ असतील, लघुत्तरे असतील, दीर्घोत्तरे असतील, तर हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारचे आहेत या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्या प्रश्नांचं सराव जो आहे तो सराव विद्यार्थ्यांनी करावा, ते प्रश्न सोडवावेत या उद्देशानं बोर्डाने काय केलेले ही प्रश्नपत्रिका पेढी जी आहे ही पेढी काय केली प्रसारित केलेली आपल्याला आढळते. तर या प्रश्नपेढीमध्ये जो पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न 20 मार्काचा आहे, या 20 मार्काच्या प्रश्नामधील जे प्रमुख 10 घटक आहेत या 10 घटकापैकी 4 घटकावरती आपल्याला 5-5 मार्कासाठी प्रश्न हा विचारला जातो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले कोणकोणते 10 घटक आहेत ते, तर त्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि दुसरा अचूक सहसंबंध स्पष्ट करा. हे जे 2 घटक आहेत या 2 घटकावरती जे असणारे प्रश्न आहेत या प्रश्नावरती आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण काय केली त्याची चर्चा सविस्तर केलेली आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण याच्यातला जो 3रा घटक आहे या 3ऱ्या घटकावरती चर्चा करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे अयोग्य घटक ओळखा. आता याच्यावरती आपल्याला 5 मार्कासाठी 5 प्रश्न हे विचारले जातात आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला चुकीचा घटक कोणता आहे, अयोग्य घटक ओळखा किंवा चुकीचा घटक ओळखा अशा कुठल्याही दोन्ही प्रकारे आपण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अयोग्यच्या ऐवजी चुकीचा घटक ओळखा असा याच्यामध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. दोन्हींचा अर्थ एकच आहे. तर या दिलेल्या प्रश्नामध्ये जे काही दिलेले 4 पर्याय ते 4 पर्याय तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाच्या संबंधित निगडीत असतात ते बरोबर असतात आणि जो दिलेला 1 पर्याय आहे तो 1 पर्याय त्या विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून तो चुकीचा असतो. तर तो जो चुकीचा घटक आहे तो फक्त आपल्या याच्यातला ओळखायचा आहे. लक्षात ठेवा, जे 3 घटक आहेत ते घटक आहे कसे आहेत बरोबर असतात आणि 1 घटक आहे तो चुकीचा असतो. तर तो जो चुकीचा घटक आहे तो फक्त आपल्या याच्यामध्ये काय करायचंय ओळखावायचा आहे. आता सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे बघा, वय आणि लिंग मनोऱ्याचा जो प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिला अ घटक दिलेला आहे स्थिरावलेला, ब दिलेला आहे संक्रमण करणारा, क दिलेला आहे संकोचणारा आणि ड दिलेला आहे विस्तारणारा. आता याच्यापैकी अ क आणि ड हे जे 3 घटक आहेत ते काय आहेत, वय आणि लिंग मनोरेचे प्रकार आहेत. संक्रमण करणारा हा जो काय पर्याय आहे ब पर्याय हा पर्याय काय या प्रकाराचा नाही, म्हणून आपला उत्तर बरोबर उत्तर आपलं कुठलं येईल ब पर्याय संक्रमण करणारा. तर हा जो घटक आहे तो घटक आहे या मनोरेच्या प्रकाराचा नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, बाकीचे जे 3ही प्रकार आहेत कसे आहेत या मनोरेचे असलेले आपल्याला आढळतात. दुसरा प्रश्न आहे वस्तीचा प्रकार, खेडेगाव, उपनगर, शहर आणि झालर वस्ती. तर आता याच्यामध्ये खेडेगाव हा वस्तीचा प्रकार आहे खेड्यातला, उपनगर हा शहरातला उपप्रकार आहे, शहर हाही प्रकार आहे, झालर वस्ती हा काय वस्तीचा प्रकार नाही. तर याला काय म्हटलं तर शहर आणि किंवा नगर आणि उपनगर किंवा शहर आणि एखादा जवळचा असणारे वस्ती यांना जोडणारा जो काय मध्यवर्ती भाग असतो त्याला आपण झालर वस्ती असं म्हणतो. तर हा वस्तीचा प्रकार नाही. हे वरचे जे 3 घटक आहेत खेडेगाव, उपनगर आणि शहर हे काय ग्रामीण भागाचे आणि शहरी भागाचे हे उपप्रकार असलेले आपल्याला आढळतात. तर याचं उत्तर बरोबर आपल्याला सांगता येईल झालर वस्ती
हे वस्तीचा प्रकार नाही, लक्षात ठेवा. तर उत्तर आपलं बरोबर हा झालं वस्ती. तिसरा प्रश्न आहे शेतीचा प्रकार. सखोल शेती पर्याय, ब पर्याय पडीक शेती, क पर्याय दिलेला आहे मळ्याची शेती, आणि ड पर्याय दिलेला आहे मंडई शेती. तर याच्यापैकी जो चुकीचा घटक आहे तो चुकीचा घटक आहे ब हा पर्याय विद्यार्थी मित्रो. का? तर सखोल शेतीचा प्रकार आहे, मळ्याच्या शेतीचा प्रकार आहे, मंडई शेतीचा प्रकार आहे, पडीक शेती हा शेतीचा प्रकार असलेला आपल्याला आढळत नाही. ठीक आहे. प्रश्न चौथा मानवी भूगोलाची उपशाखा. यामध्ये जीव भूगोल, वस्ती भूगोल, लोकसंख्या भूगोल आणि आर्थिक भूगोल. तर वस्ती भूगोल ही त्याची शाखा आहे, लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोल शाखा आहे, आर्थिक भूगोल ही मानवी भूगोल शाखा आहे, जीव भूगोल जी आहे ही जीव भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा नाही. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे पहा, पर्यटन हे प्रमुख कार्य असणारी वस्ती. तर ज्या वस्तीमध्ये किंवा ज्या वस्तीचा विकास हा केवळ पर्यटनामुळे झालेला आहे अशा वस्तीला आपण काय म्हणतो, पर्यटन वस्ती किंवा पर्यटन नगर किंवा पर्यटन शहर काही जे असेल ते. मग खाली चार घटक दिलेले आहेत, माथेरान व पर्याय दिलेला आहे, ब पर्याय मनमाड दिलेला आहे, क पर्याय मनाली दिलेला आहे आणि ड पर्याय मुंबई दिलेला आहे. या चार पैकी कोणत्या ठिकाणी पर्यटन हे कार्य चालू शकत नाही, तर याचं उत्तर आपण सांगता येऊ शकेल ब पर्याय मनमाड. बाकी सगळी जे तिन्ही ठिकाणं आहेत या तिन्ही ठिकाणी काय चालतं, पर्यटनाचं कार्य हे चालतं. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अगदी पर्यटक काय येतात येत असतात. आज मुंबईमध्ये अनेक विविध प्रकारचे पाहण्यासाठी ठिकाण आहेत, मग यामध्ये राणीची बाग असेल, त्यानंतर विमानतळ असेल, अशा अनेक ठिकाणं आहेत. मनाली या ठिकाणी अनुकूल हवामान आहे, मात्र या ठिकाणी अनुकूल हवामान आहे. तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या कारणासाठी काय काय झालेले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु मनमाड या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पर्यटन स्थळ नाही. त्यानंतर प्रश्न सहावा पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे. त्याच्यामध्ये पाच टप्पे दिले आहेत आपण पाहिलेले आहेत. या पाच पैकी इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, मग याच्यातले चार पैकी तीन पर्याय हे बरोबर आहेत आणि एक पर्याय काय चुकीचा आहे. तर तो चुकीचा पर्याय कोणता आहे, चुकीचा टप्पा कोणता आहे, तो फक्त आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे. तर यामध्ये अ पर्याय दिलेला अतिशय स्थिर, आ पर्याय दिलेला शून्य वाढ दर्शवणारा, ई पर्याय दिलेला अति तीव्र वाढ दर्शविणारा आणि ई पर्याय दिलेले कमी बदल दर्शविणारा. तर याच्यापैकी पहिला टप्पा आपल्या पाच टप्प्यामध्ये आहे, दुसरा टप्पाही आहे, चौथा टप्पाही आहे. जे अति तीव्र वाढ दर्शवणारा जो काही पर्याय आहे हा पर्याय काय याच्यात चुकीचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्या या पाच टप्प्यामध्ये संक्रमणाच्या हा अति तीव्र वाढ ही कुठल्याही टप्प्यामध्ये आपल्याला आढळत नाही किंवा तो टप्पा नाही, म्हणून ई पर्याय हे याचं अचूक उत्तर, म्हणजे चुकीचं उत्तर आहे, म्हणजे आपल्याला अचूक उत्तर आहे, लक्षात ठेवा. प्रश्न सातवा पहा, खनिजामुळे दाट लोकवस्ती असणारे देश प्रदेश. त्याच्यामध्ये खनिज संपत्ती असल्यामुळं कोणते देश हे निर्माण झालेले आहेत, यामध्ये झांबियातील कटंगा, पश्चिम युरोप, मांचुरिया आणि गंगा नदी सुपीक खोरे. आता हे जे पहिला घटक आहे झांबियातील कटंगा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या खनिज संपत्तीसाठी आहेत. पश्चिम युरोपमध्ये खनिज संपत्तीसाठी आहेत, मांचुरियामध्ये विविध प्रकारच्या खनिज संपत्तीसाठी आहेत, मात्र गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये मात्र खनिज संपत्तीसाठी नाही. इथं सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी आहे, शेतीचा विकास आहे, इथं खनिज संपत्ती आढळत नाही. म्हणून याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय येईल, गंगा नदीचा सुपीक खोऱ्याचा प्रदेश याच बरोबर उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न आठवा पहा, भूगोलातील वातावरणाशी संबंधित अभ्यास घटक, म्हणजे भूगोल अभ्यासामध्ये कोणकोणत्या वातावरणीय घटकांचा अभ्यास हा केला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये जे पर्याय दिलेत बघा, खाली आर्द्रता, हवेचा दाब, वारे आणि खडक. तर या चार पर्यायापैकी ई हा घटक आहे याचं चुकीचं अचूक उत्तर आहे, म्हणजे चुकीचा घटक आहे तो. कारण हवेची जी अंग आहेत, या हवेच्या अंगामध्ये तापमान आहे, पर्जन्यमान आहे, हवेचा भार आहे किंवा हवेचा दाब आहे, वातावरणीय आर्द्रता आहे, वारे आहेत, वाऱ्याचे प्रकार आहेत,
हे सगळे घटक याच्यामध्ये येतात. तर खडकाचा जो घटक आहे हा खडकाचा घटक हवेच्या घटकाशी वातावरणाच्या घटकाशी संबंधित नाही. म्हणून उत्तरेचं खडक ही लक्षात ठेवा. वेगळा घटक फक्त आपला शोधायचा यातला. प्रश्न नववा पहा. भूगोलातील भूगोलातील जलावरणाशी संबंधित अभ्यास घटक, तर भूगोल अभ्यासामध्ये जी तीन आवरण आहेत, शिलावरण आहे, वातावरण आहे आणि जलावरण आहे, तर या तीन पैकी हे जलावरणातला भाग दिलेला आहे, जलावरणाशी संबंधित घटक दिले आहेत. तर या जलावरणाशी संबंधित घटक याच्यामध्ये कोणकोणते आहेत आणि कोणता घटक नाही हे फक्त आपल्या याच्यामध्ये शोधायचं आहे. याच्यामध्ये अ पर्याय दिलेला आहे सागर, आ पर्याय दिलेला आहे खडक रचना, ई पर्याय दिलेला आहे आखात आणि ई पर्याय दिलेला आहे हिमनदी. तर याच्यामध्ये हा पर्याय जो आहे खडक रचना हा या जलावरणाशी संबंधित नाही, कारण भूगर्भ रचनेशी याचा संबंध आहे, जलावरणाशी याचा संबंध अडलत नाही. हे बाकीचे तीनही घटक जे आहेत ते जलावरणाशी काही संबंधित आहेत. प्रश्न दहावा पहा. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, आता याच्यामध्ये काही वेळेला प्राकृतिक विचारतील, भौगोलिक विचारतील किंवा नैसर्गिक विचारतील, तिन्हींचा अर्थ एकच आहे लक्षात घ्या. तर जे निसर्गनिर्मित जे घटक आहेत हे कोणते घटक लोकसंख्या वितरणावरती परिणाम करतात आणि याच्यापैकी कोणता येतात नाही तो आपल्याला फक्त शोधायचा आहे लक्षात घ्या. पहिला घटक दिले अपर्याय हवामान, आ पर्याय दिलेले प्राकृतिक रचना, ई पर्याय दिलेला आहे शेती आणि पुढचा ई दिलेला आहे मृदा. आता याच्यापैकी जो शेती हा घटक आहे हा शेती हा घटक हवामानाशी संबंधित नाही, म्हणजे वितरणाशी, लोकसंख्येच्या वितरणाशी संबंधित नाही. तर हे तर हवामान दिलेले आपल्याला, लोकसंख्येवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक जे दिले तर शेती हे काही नैसर्गिक नाही लक्षात ठेवा, ते मानवी घटकामध्ये येते. मग हवामान हा नैसर्गिक घटक किंवा प्राकृतिक घटक आहे. प्राकृतिक रचना ही निसर्ग निर्मित निर्माण होत असते, मृदेची निर्मिती ही नैसर्गिक घटक आहे किंवा प्राकृतिक घटक आहे, शेती हा प्राकृतिक घटक नाही. म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगते शेती. त्यानंतर प्रश्न अकरावा पहा. जास्त लोकसंख्येसाठी अनुकूल परिस्थिती, म्हणजे एखाद्या भागामध्ये लोकसंख्या जर जास्त केंद्रित व्हायची असेल तर त्या ठिकाणी कोणती अनुकूल परिस्थिती असेल तर तिथं लोकसंख्येचं वितरण जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. त्याच्यामध्ये सुधिक झालेलं आहे, त्याच्याविषयी सुपीक पाहिजे. अ पर्याय सुपीक शेती योग्य मृदा, दोन सौम्य समशीतोष्ण हवामान, ई पर्याय दिल्या पाण्याची उपलब्धता आणि ई पर्याय दिल्या चौथा अति उष्ण हवामान. आता याच्यापैकी जे पहिले तीन घटक आहेत हे तिन्ही घटक लोकसंख्येचं वितरण जास्त होण्यासाठी हे कसे आहेत, अनुकूल आहेत. अति उष्ण हवामान जर असेल तिथे तर लोकसंख्या अधिक प्रमाणामध्ये केंद्रित होत नाही, एकवटी जात नाही, वितरित होऊ शकत नाही लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल अति उष्ण हवामान. बारावा प्रश्न आहे. मानवी लोकसंख्येसाठी प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे मानवाच्या वितरणासाठी कोणती परिस्थिती प्रतिकूल आहे. एक पर्याय दिलाय तीव्र उतार, आ पर्याय दिलाय वाळवंटी मृदा, ई पर्याय दिलाय रेगूर आणि सुपीक मृदा आणि ई पर्याय दिलाय उष्ण हवामान. आता या चार पर्यायापैकी आपल्याला प्रतिकूल परिस्थिती कोणकोणती असते, तर तीव्र उतार ही प्रतिकूल परिस्थिती असेल तर लोकसंख्या वितरित जास्त होत नाही, उष्ण हवामान असेल तिथं लोकसंख्या जास्त वितरित होत नाही, पुन्हा वाळवंटी मृदा असेल तर तिथं होत नाही. म्हणजेच आपलं उत्तर काय सांगता येऊ शकेल की रेगूर सुपीक मृदेच्या ठिकाणी काय होतं, लोकसंख्या जास्त निर्माण होते, जास्त वितरित होते, तिथं आपल्या घरातले प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे हा पर्याय काय चुकीचा आहे आणि आपले उत्तर हे बरोबर आहे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हा तिसरा पर्याय आपल्याचं उत्तर अचूक चुकीचा घटक आपला सांगता येऊ शकेल. प्रश्न तेरावा पहा. लोकसंख्या प्रतिमानातील दुसऱ्या टप्प्यातील देश, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते देश येतात, त्यामध्ये पर्याय दिले बघा भारत, कांगो, बांगलादेश
आणि नायजर, तर हे चार पर्याय आहेत. या चार पर्यायापैकी कोणता देश दुसऱ्या टप्प्यामध्ये येत नाही, तर पर्याय अ आकडा आहे पहा. भारत हा या लोकसंख्या प्रतिमानातील जो दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये येत नाही. भारताचं स्थान हे तिसऱ्या टप्प्यामध्ये येईल. तर हे जे तीन देश आहेत हे तीन देश कसे आहेत, हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात. 14वा प्रश्न आहे, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक, शेती, खाणकाम, वाहतूक आणि हवामान. आता हवामान हा कसा घटक आहे, नैसर्गिक घटक आहे किंवा त्याला प्राकृतिक घटक असं म्हणतो आपण. म्हणून याचं उत्तर काय सांगता येऊ शकेल आपल्याला, हवामान हा आहे. इथं आपला बाकी जे सगळे घटक दिले हे कसे, शेती हा मानवी घटक आहे, खाणकाम हा मानवी घटक आहे, वाहतूक हा मानवी घटक आहे. या सगळ्या गोष्टी मानवानं निर्माण केल्या म्हणजे याला मानवी घटक असं म्हटलं जातं. हवामान मानवानं निर्माण केलेलं आहे का, नाही. हवामान हे नैसर्गिक आहे. म्हणजे चुकीचं घटक कोणता आहे, हवामान. आणि आपल्या उत्तराचा पर्याय बरोबर कोणता आहे, हवामान, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 15वा पहा, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये. आता कोणकोणती वैशिष्ट्य आहे पहिल्या टप्प्याची, तर पहिला घटक आहे प्रजनन दर अधिक किंवा जास्त. दुसरा पर्याय दिले वैद्यकीय सुविधांचा अभाव. तिसरा प्रश्न दिलाय ई पर्याय दिलेला आहे कुपोषण. आणि ई पर्याय किंवा चौथा दिलेला आहे मृत्यू दर खूप कमी. आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जन्मदर प्रजनन दर किंवा जन्मदर जो आहे हा जन्मदर अधिक आहे. शिवाय वैद्यकीय सुविधांचा या ठिकाणी कमतरता किंवा अभाव आहे. या भागामध्ये लोकांचा आर्थिक उत्पन्नाचा वाटा कमी असल्यामुळे या ठिकाणी कुपोषणही होत आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे हे उत्तर आपल्याला मृत्यूदर खूप कमी, तर या भागामध्ये मृत्यूदर सुद्धा जास्त आहे आणि त्याच्यामुळं लोकसंख्येमध्ये फारशी वाढ होत नाही. लक्षात घ्या कशी लोकसंख्या स्थिर आहे. अत्यंत अल्प बदल दर्शवणारा किंवा स्थिर असणारा हा टप्पा आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याचं उत्तर सांगते मृत्यूदर खूपच कमी. 16वा प्रश्न पहा, गंगा नदी मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते. आता ती दाट का आढळते याची याच्यामध्ये कारण दिलेत. त्याच्यापैकी एक कारण फक्त चुकीचं आहे. या भागामध्ये सुपीक मृदा आहे. व पर्याय आ पर्याय दिले औद्योगिकरण जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे. ई पर्याय दिले पाण्याची उपलब्धता आहे. आणि शेवटचा पर्याय दिले मंद उतार. तर या ठिकाणी जे दुसरा पर्याय आहे औद्योगिकरणाचा जास्त प्रमाण हा यातला चुकीचा पर्याय आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, शेतीचा विकास झालेला आहे. सुपीक मृदा इथं आहे, पाणी उपलब्ध आहे आणि मंद उतार आहे. तर हे तिन्ही घटक आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत. फक्त औद्योगिकरणाचं जे प्रमाण आहे हे इथं जास्त आहे. हा पर्याय चुकीचा आहे, लक्षात ठेवा. आणि आपलं उत्तर हे बरोबर येणार आहे, लक्षात ठेवा. हा पर्याय उत्तराचा आपला बरोबर आहे. 17वा प्रश्न पहा, शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याची कारणे. आता शहरामध्ये जास्त लोकसंख्या असण्याची कोणकोणती कारणं आहेत, तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला पर्याय चांगली वाहतूक व्यवस्था. दोन किंवा आ पर्याय दिल्या रोजगाराच्या संधी. ई पर्याय दिल्या शिक्षण आरोग्याच्या सोयी सुविधा. आणि ई पर्याय दिल्या शेतीसाठी सुपीक प्रदेश. आता शहरी भागामध्ये या ठिकाणी काय शेतीचा फारसा प्रश्न येत नाही. म्हणजे उत्तरेच बरोबर काय असणार आहे, शेतीसाठी सुपीक प्रदेश. याचं चुकीचं उत्तर आहे. म्हणजे चुकीचा पर्याय आहे आणि आपल्या उत्तराचा पर्याय बरोबर हा आहे, लक्षात ठेवा. तर शहरी भागामध्ये वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारची असते. रस्ते मार्ग, लोहमार्ग, रस्ते मार्ग, हवाई मार्ग, हे सगळे मार्ग असे असतात. इथं भरपूर असतात. इथं अनेक व्यवसायामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. या ठिकाणी शिक्षणाचा विकास झाला असतो, आरोग्याचा विकास झालेला असतो. म्हणजे शेती या ठिकाणी असत नाही. म्हणून याचं उत्तर शेतीसाठी सुपीक मृदा हा याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. 18वा प्रश्न पहा, लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार. एकूण लोकसंख्या मनोऱ्याचे आपण तीन प्रकार पाहिले, याच्यामध्ये मात्र चार दिलेत. तर चौथा पर्याय कोणता आहे तो फक्त आपल्याला शोधायचा आहे. अ पर्याय दिलाय विस्तारणारा मनोरा. आ पर्याय दिलेला आहे उंचावणारा मनोरा. ई पर्याय दिलेला आहे संकोचणारा मनोरा. आणि ई पर्याय किंवा चौथा पर्याय दिलाय स्थिरावलेला मनोरा. तर या चार प्रकारापैकी हा जो आ पर्याय आहे उंचावणारा मनोरा हा आपल्या मनोऱ्याचा प्रकार नाही. हे बाकीचे तीन काय मनोऱ्याचे प्रकार आहेत आपण पाहिलेल्या वर्गामध्ये. त्याचे तुम्हाला आकृती दिलेत आपल्या पुस्तकामध्ये, तिच्या आकृत्या दिलेल्या आहेत. विस्तारणा मनोरा कशा प्रकारचा आहे, सर्व तीन आकृती दिलेत पहा. विस्तारणार दिलेला आहे, पुन्हा संकोचणार दिलेला आहे, पुन्हा स्थिरावर दिलेला आहे. असे तिन्ही प्रकारच्या मनोऱ्याच्या आकृती आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर हा पर्याय चुकीचा आहे. 19वा पहा,
एक हजार पेक्षा जास्त लिंग रचना असणारे देश, म्हणजे ज्या देशामध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे प्रमाण 1000 पेक्षा अधिक आहे, असे देश कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा लाटविया, हा पर्याय दिलेला आहे संयुक्त अरब अमिराती, ई पर्याय दिलेला आहे इस्टोनिया, आणि चौथा पर्याय ई दिलेला आहे युक्रेन. तर याच्यामध्ये जो आ पर्याय आहे संयुक्त अरब अमिराती हा पर्याय चुकीचा. इथं लोकसंख्येची घनता लिंग गुणोत्तर जे आहे हे लिंग गुणोत्तर कसं आहे 1000 पेक्षा कमी आहे स्त्रियांचं प्रमाण. बाकीच्या या तिन्ही देशांच्या मध्ये स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये 1000 पेक्षा अधिक आहे. ठीक आहे. विसावा प्रश्न पहा. जवळपास 80% पेक्षा कमी एकूण साक्षरता असणारे देश किंवा प्रदेश. आपल्या पुस्तकामध्ये एक आकृती दिली आहे बघा, त्यामध्ये प्रत्येक राष्ट्राची काय ठराविक राष्ट्रांची काय दिले साक्षरता टक्केवारी दिलेली आहे. मग याच्यामध्ये 80% पेक्षा कमी साक्षरता एकूण साक्षरता असणारे देश कोणकोणते आहेत? त्याच्यामध्ये चार दिले बघा, कॅरिबियन बेटे, उत्तर अमेरिका, पश्चिम आशियाई आणि पश्चिम आशिया, आणि चौथा किंवा ई पर्याय दिलेला आहे दक्षिण अमेरिका. तर याच्यामध्ये जे कॅरिबियन बेट आहे या भागांची लोकसंख्या कशी आहे 80% पेक्षा कमी साक्षरता असणारी नाही. बाकीच्या तिन्ही देशांची जी काही साक्षरता आहे ही साक्षरता 80% पेक्षा कशी आहे कमी प्रमाणामध्ये असलेली आपल्याला आढळते. विसावा प्रश्न आहे 21वा, लोकसंख्येमध्ये ग्रामीण शहरी रचनेनुसार तफावत आढळणारे घटक. आता कोणकोणते या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रचनेनुसार आढळतात? व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर, शारीरिक उंची आणि लोकसंख्येची घनता. आता लोक शहरी भागामध्ये असले काय आणि ग्रामीण भागामध्ये असले काय यांच्या उंचीमध्ये फरक असत नाही, तर चुकीचा पर्याय आपल्याला सांगता येऊ शकेल शारीरिक उंची. बाकीच्या या तिन्ही घटकामध्ये रचनेनुसार तफावत आढळते. व्यावसायिक संरचना खेड्यामध्ये कमी असते, शहरामध्ये जास्त असते. खेड्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी असतं, काही ठिकाणी जास्त असतं. शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर जास्त कमी प्रमाणामध्ये असले आपण आढळतं. लोकसंख्येची घनता शहरी भागामध्ये जास्त आढळते, ग्रामीण भागामध्ये कमी आढळते. फक्त शारीरिक उंचीचा फरक इथं दोन्ही भागामध्ये आपल्याला कुठेही आढळत नाही. 22वा प्रश्न आहे, स्थलांतराची सामाजिक कारणे, म्हणजे कोणत्या सामाजिक घटकांच्यामुळे लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं. यामध्ये भेदभाव आहे, हा पर्याय विवाह आहे, ई पर्याय भूकंप आहे, आणि ई पर्याय वैद्यकीय सुविधांचा अभाव. आता हे जे तीन पर्याय आहेत हे तीन पर्याय कसे सामाजिक घटकाला मिळते जुळते. याच्यातला भूकंप हे काही नैसर्गिक घटक आहे, म्हणजे याचा सामाजिक घटकामध्ये काही एक संबंध येत नाही, म्हणून भूकंप हा याचं आपलं उत्तर बरोबर आहे आणि याचा चुकीचा पर्याय आहे हा याच्यातला, म्हणजे चार पैकी हा चुकीचा पर्याय आहे, चुकीचा घटक आहे. तर या पद्धतीनं हे तिन्ही घटक असे सामाजिक स्थलांतराची कारण आहे. हे भूकंप हे सामाजिक कारणामध्ये येऊ शकत नाही. 23वा प्रश्न पहा, संकोचणाऱ्या मनोरेची वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहा. पहिला पर्याय दिला तरुणांची संख्या जास्त, शीर्षाकडे विस्तारलेला, वृद्धांची संख्या जास्त आणि जन्म मृत्यू दर अगदी कमी. आता संकोचणारा म्हटलं की ज्याचा तळ खाली कमी आहे, विस्तार कमी आहे आणि वरती विस्तार कमी, तर आपण संकोचणारा असं म्हणतो. याच्यामध्ये तरुणांची संख्या जी आहे ही तरुणांची संख्या जास्त, जर तरुणांची संख्या कमी असेल तर तो संकोचेल, कमी कमी होईल त्या ठिकाणी जो वयोगट आहे पहिला सुरुवातीचा 0 पासून ते 15 पर्यंतचा. मग या ठिकाणी याचं उत्तर आपण सांगता येऊ शकेल तरुणांची संख्या जास्त. आता या शीर्षाकडे विस्तारलेला असतो, वृद्धांची संख्या इथं जास्त असते आणि जन्म मृत्यू दर अगदी कमी असतो, म्हणजे जन्मदरही कमी असतो मृत्यूदरही कमी असतो. तर अशा पद्धतीनं तरुणांची संख्या जास्त हे याचं चुकीचं पर्याय आहे किंवा घटक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. स्थलांतराचे अपकर्षक घटक, म्हणजे स्थलांतर करण्याची इच्छा नसताना त्या ठिकाणी स्थलांतर कोणत्या घटकामुळे करावं लागतं. तर या ठिकाणी दुष्काळ दिलेला आहे, युद्ध दिलेलं आहे, प्रदूषित पाणी दिलेलं आहे आणि शिक्षणाची संधी. आता दुष्काळ पडलं लोकांना त्या भागातून दुसरीकडे जावं लागतं जगण्यासाठी, राहण्यासाठी, तेव्हा हा घटक बरोबर आहे. युद्ध असेल
तर त्या ठिकाणी युद्धापासून आपलं स्वतःचं कुटुंबाचं संरक्षण व्हावयासाठी लोकांना त्या ठिकाणी स्थलांतर करावं लागतं. जिथं एखाद्या ठिकाणी दूषित पाणी असेल तिथं पाण्याची गरज भागत नसेल तर लोक स्वच्छ पाणी ठिकाणी चांगल्या पाणी ठिकाणी मुबलक पाणी ठिकाणी काय होतात स्थलांतरित होत असतात. म्हणजे शिक्षणाची संधी जी आहे हा याच्यातला चुकीचा घटक आहे. बाकीचे तिन्ही घटक असे स्थलांतराचे अपकर्षक घटक आहेत. शिक्षण संधी हा त्याच्यातला पर्याय नाही. 25वा दिलंय पहा. साक्षरतेचा थेट संबंध असणारे घटक लोकसंख्येचे राहणीमान, खनिज संपत्तीचे साठे, स्त्रियांचा समाजातील दर्जा आणि शैक्षणिक सुविधा. त्याच्यातला चुकीचा घटक जो आहे हा हा पर्याय पहा. खनिज संपत्तीच्या साठ्यांचा आणि तुमच्या साक्षरतेचा संबंध अजिबात येत नाही. आलं लक्षात? तर या बाकीचा सगळ्याच्या घटकांचा संबंध काय होतो? या खनिज संपत्ती साक्षरतेशी येऊ शकतो. राहणीमान चांगलं असेल त्यांचं साक्षरता चांगली असू शकते. स्त्रियांना जर समाजामध्ये चांगला दर्जा दिला जात असेल तर स्त्रियांची संख्या लोक शिक्षणाची जास्त असते. शैक्षणिक सुविधा जर अधिक असतात तर आपोआपच सुधारणा साक्षरता अधिक असते. अशा पद्धतीने याचा आणि या साक्षरतेचा संबंध नाही. 26वा दिलंय पहा. स्थलांतराची प्राकृतिक कारणे म्हणजे कोणत्या नैसर्गिक घटकामुळे लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं. त्यातला पर्याय दिलाय पहा. ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे, रोजगाराचा शोध आणि भूकंप. हे पुढचं उत्तर येते नाही बरं काय? भूकंप एवढा आहे एकच पर्याय त्याचा. पुढचं उत्तर चुकी झाले बघा इथं. तर याच्यामध्ये रोजगाराच्या संधी हा प्राकृतिक पर्याय नाही. ज्वालामुखी हा प्राकृतिक किंवा नैसर्गिक आहे. चक्रीवादळ हे नैसर्गिक आहे, तिथं मानव निर्माण करू शकत नाही. भूकंप हे नैसर्गिक आहे. म्हणजे तीन पर्याय कसे आहेत याचे बरोबर पर्याय आहेत. हा एक पर्याय फक्त काय चुकीचा आहे, म्हणजे चुकीचा घटक आहे. त्यानंतर 27वा प्रश्न पहा. स्थलांतराचे आकर्षक घटक म्हणजे कोणते घटक स्थलांतरित लोकांना आकर्षित घेऊन करून घेतात, खेचून घेतात. यामध्ये पहिला घटक दिला बघा, रोजगाराच्या संधी, शिक्षणाची सोय, प्रदूषित हवा आणि आल्हाददायक हवामान. आता याच्यामध्ये लोकांना आकर्षित करून घेणारे जे काही तीन घटक आहेत त्यामध्ये रोजगार संधी, जर लोकांना रोजगार उपलब्ध होत असतील तर लोक आपोआप त्या भागाकडे स्थलांतरित होतात, म्हणजे हा घटक बरोबर आहे. शिक्षणाची सोय, जर एखाद्या प्रदेशामध्ये शिक्षणाची अगदी प्राथमिक पासून जे उच्च तंत्रज्ञानापर्यंत शिक्षणाची सोय असतील तर लोक त्या प्रदेशाकडे काय होतात, आपोआपच आकर्षित होतात. जिथं आल्हाददायक हवामान आहे, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, सिमला असेल, कुलू मनाली असेल, दार्जिलिंग असेल, अशी जी काही ठिकाणं आहेत ही ठिकाणं काय करतात, लोकांना आकर्षित करतात. मग हे तिन्ही घटक आहेत बरोबर आहेत, म्हणजे आकर्षित करणारे आहेत. फक्त प्रदूषित हवा जी आहे ही मात्र कुठल्याही लोकांना, कुठल्याही स्थलांतरितांना आकर्षित करू शकत नाही, लक्षात ठेवा. 28वा प्रश्न आहे पहा. भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये. आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये एका तक्त्यामध्ये चार्टमध्ये दिली आहेत बघा. मग त्याच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यापैकी याच्यातलं कोणतं वैशिष्ट्य नाही आपल्याला फक्त शोधायचं आहे, लक्षात घ्या. तर पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, निरीक्षण. दुसरं दिलेलं आहे दर्जेदार वेशभूषा. ई पर्याय दिलेला आहे नकाशा काढणे. आणि ई किंवा चौथा पर्याय दिलेला आहे विदा सुसंघटन. आता याच्यामधला जो आ पर्याय आहे दर्जेदार वेशभूषा ही या भूगोल अभ्यासकाच्या कौशल्यामध्ये येत नाही. बाकी निरीक्षण हे भूगोल अभ्यासकाचं असावंच लागतं. नकाशे काढता येणं हे भूगोल अभ्यासकाला गरजेचंच आहे. आणि दिलेली जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीचं योग्य पद्धतीनं जे सुसंघटन आहे, जी मांडणी आहे, त्याचं विश्लेषण जे आहे हे त्याला जर करता आलं तर तो भूगोल अभ्यासक असू शकतो. तर हे तीन पर्याय बरोबर आहेत. दर्जेदार वेशभूषा ही भूगोल अभ्यासकाचं कौशल्य नाही, लक्षात ठेवा. 29वा प्रश्न आहे पहा. भूगोल तत्ववेत्ते हेकेटस. आता याच्यामधला जो पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय ग्रीक तत्ववेत्ते, त्यानंतर गेस पिरियॉडस ग्रंथलेखन, रोमन तत्ववेत्ते आणि सर्वात प्रथम पृथ्वीचे वर्णन. त्याच्यापैकी कोणता पर्याय आपला सांगता येऊ शकेल बरोबर? ते चुकीचा पर्याय आणि आपल्या उत्तराचा बरोबर पर्याय. तर रोमन तत्ववेत्ते हा चुकीचा पर्याय, कारण हेकेटस हे ग्रीक तत्ववेत्ते होते. त्यांनी गेस पिरियॉडस हा ग्रंथ लिहिलेला आहे
आणि सगळ्यात प्रथम त्यांनी या पृथ्वीचं वर्णन या ग्रंथामध्ये काय केले त्यांनी मांडलेलं आहे लक्षात ठेवा. ते रोमन तत्ववेत्ते नव्हते. म्हणून आपलं उत्तर रोमन तत्ववेत्ते ही हा पर्याय येईल. तिसरा प्रश्न दिला पहा, मानवी भूगोलाच्या शाखा. तर मानवी आपण जे प्रमुख भूगोलाच्या दोन शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आहे, दुसरी मानवी भूगोल. या मानवी भूगोलामध्ये याच्यातली एक शाखा नाही, ती कोणती नाही तर यामध्ये लोकसंख्या भूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल आणि राजकीय भूगोल. तर याच्यामधले मृदा भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा नाही, ती नैसर्गिक घटकाशी संबंधित आहे. बाकीच्या सगळ्या शाखा कशा आहेत, मानवाशी संबंधित, मानवी भूगोलाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा, ही जी आहे ती प्राकृतिक भूगोलाशी संबंधित शाखा आहे. लक्षात ठेवा, सॉइल जिओग्राफी म्हणून किंवा मृदा भूगोल, कारण याच्यामध्ये नैसर्गिक घटकाचा अभ्यास करतो. बाकी सगळे घटक कसे आहेत, आर्थिक आहेत. 31वा प्रश्न पहा, भूगोलातील जीवावरणाशी संबंधित अभ्यास घटक संकल्पना झाली. इथे बघा, भूगोलातील मानवी जीवनाशी संबंधित अभ्यास घटक संकल्पना, याच्यामध्ये भक्षक, अन्न साखळी, तपांबर आणि परिसंस्था. तर याच्यामधला हा जो पर्याय आहे हा पर्याय कसा आहे, चुकीचा पर्याय आहे. बाकी भक्षक आहे, कारण या जीवसत्तेमध्ये जीवावरणामध्ये जे काही विविध प्रकारचे जीव एकत्रितपणे राहत असतात आणि ते आपली जीवन व्यतीत करत असतात, त्याच्यामध्ये काही तृणभक्षक प्राणी असतात, काही मांसभक्षक असतात, याच्यामध्ये अन्न साखळी चालू असते एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, आणि याची एक परिसंस्था असते तिथं अनेक प्रकारच्या जीवसत्ती एकत्रित वाढत असतात, राहत असतात. तर तपांबर हा या घटकाशी संबंधित पर्याय नाही, म्हणून याचं उत्तर तपांबर हा चुकीचा घटक आहे. 32वा प्रश्न पहा, भारतातील तुलनेने कमी विकसित प्रदेश राज्य. तर भारतामध्ये कोणती राज्य कमी विकसित आहेत, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्य. तर याच्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय कोणता सांगता येऊ शकेल, महाराष्ट्र. महाराष्ट्र कसे आहे, कमी विकसित नाही, विकसित आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कसं आहे, शीत हवामान आहे, हिमालयाच्या पर्वतरांग आहेत, शेतीचा विकास नाही, वाहतूक दळणवळणाचा विकास नाही, त्यामुळे त्या ठिकाणी विकास कमी झालेला आहे. उत्तराखंडची बी तीच अवस्था आहे. ईशान्य भागामध्ये त्या ठिकाणी या सुविधा नाही जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढ्या. म्हणजे महाराष्ट्र हा काय, याचा चुकीचा पर्याय, महाराष्ट्र विकसित राज्य आहे. बाकी सगळी राज्य महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कशी आहेत, कमी विकसित असलेली आढळतात. 31वा प्रश्न आहे पहा, वन क्षेत्राचा प्रदेशावरील होणारा परिणाम. वनांचा किंवा जंगलाचा परिणाम काय होतो, वन उत्पादने, जलविद्युत प्रकल्प, कागद कारखाना आणि फर्निचर निर्मिती किंवा विटा. त्याच्यातला जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा घटक असा आहे चुकीचा आहे. बाकी जिथं वन क्षेत्र आहे त्या ठिकाणी विविध प्रकारची वन उत्पादन आपल्याला मिळू शकतात, लाकूड असेल, त्यानंतर जी फळ फळवळ आहे ती फळ फळ असतील, अनेक प्रकारची उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. लाख आहे, मध आहे, मेण आहे, डिंक आहे, असे अनेक उत्पादन आपल्याला इथे मिळू शकतात. त्यानंतर लाकडाचा वापर करून आपण कागद निर्मिती करू शकतो. जिथं मऊ लाकूड आहे तिथं कागद निर्मिती करू शकतो. जिथं टणक लाकूड आहे त्या ठिकाणी आपण फर्निचर निर्मिती करू शकतो. तर अशा पद्धतीने हे घटक वन उत्पादनाशी संबंधित आहेत. वनक्षेत्राचा आणि जलविद्युत निर्मितीचा संबंध येत नाही, म्हणून चुकीचा पर्याय हा आहे. लक्षात ठेवा. औपचारिक प्रदेश, आपण याच्यामध्ये दोन प्रकार पाहतो बघा, औपचारिक प्रदेश आणि अनौपचारिक प्रदेश असे दोन प्रकार पाहिले होते. तर याच्यामधला याचे पर्याय दिले बघा, औपचारिक आणि अनौपचारिक. याच्यामध्ये पहिला पर्याय दिले हवेली तालुका, सिटी केबल सेवा क्षेत्र, कोल्हापूर जिल्हा आणि उत्तर प्रदेश. तर याच्यामध्ये हा जो हा पर्याय आहे सिटी केबल सेवा क्षेत्र हा औपचारिक प्रदेश येत नाही. आपल्या पुस्तकामध्ये आकृती दिली आहेत बघा काढून, याच्यामध्ये त्या आकृतीमध्ये आपल्याला औपचारिक प्रदेश आणि अनौपचारिक प्रदेश असे दोन्ही भाग आपल्याला समजू शकतील. तर सिटी केबल सेवा ही या औपचारिक प्रदेशाचं उदाहरण नाही, बाकी सगळे घटक हे औपचारिक प्रदेशामध्ये येऊ शकतात. 35वा प्रश्न आहे, प्रदेश निर्मितीसाठी भूरचना, म्हणजे एखाद्या प्रदेशाची जर निर्मिती करायची असेल, व्हायची असेल, तर त्या ठिकाणची भूरचना कशी पाहिजे. तर त्यामध्ये मैदान, सरोवर, पर्वत आणि पठार
आता भूरचनेमध्ये जे काही घटक आहेत ते कोणकोणते घटक आहेत, तर मैदान आहे, पर्वत आहे आणि पठार, हे भूरचनेचे प्रमुख तीन उपघटक आहेत. सरोवराचा याच्याशी काही एक संबंध नाही आणि म्हणून सरोवर याचा चुकीचा पर्याय. भूरचनेचे प्रमुख तीन घटक आहेत पर्वत, पठार आणि मैदान, सरोवर याचा पर्याय नाही. म्हणून हे उत्तर आपलं चुकीचं आहे, म्हणजे हा घटक चुकीचा आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेवा. हे सरोवर आपलं उत्तर बरोबर येईल. त्यानंतर 36वा पहा, प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक घटक, म्हणजे एखाद्या प्रदेशाला प्रदेश म्हणून जर ओळखायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात, तर त्याच्यामध्ये स्थान, सीमा, बुद्धिमत्ता आणि चौथा पर्याय दिलाय भौगोलिक विस्तार. याच्यामधला हा जो ई पर्याय आहे बुद्धिमत्ता, या बुद्धिमत्तेचा आणि प्रदेश संबोधण्याचा काही एक संबंध असू शकत नाही. बाकी त्या प्रदेशाला स्थानावर आपण समजू शकतो, त्या प्रदेशाच्या चारीबाजू ज्या असलेल्या सीमा आहे त्या सीमेवर आपण तो प्रदेश कोणता आहे कसा आहे तो आपण सांगू शकतो, आणि त्या प्रदेशाचं भौगोलिक जो विस्तार आहे अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, हे त्या प्रदेशाला ओळखण्यासाठी आपल्याला पुरेसे असतात. त्या ठिकाणच्या बुद्धिमत्तेवरून आपण कुठलाही प्रदेश निश्चित करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. 37वा प्रश्न आहे पहा, पर्वतीय प्राकृतिक प्रदेश, यामध्ये सहारा, हिमालय, रॉकी आणि अँडी हे चार पर्याय दिले आहेत. तर पर्वतीय प्राकृतिक प्रदेश, तर याच्यामध्ये सहारा हा काय, वाळवंट आहे, लक्षात ठेवा, हा पर्वत नाही. हिमालय पर्वत आहे, रॉकी पर्वत आहे, अँडीज पर्वत आहे, म्हणजे आपण इथं काय विचारले, पर्वतीय प्राकृतिक प्रदेश हे तिन्ही पर्वत आहेत, एक फक्त काय वाळवंट आहे. म्हणून आपलं चुकीचा पर्याय काय येईल, सहारा, आणि आपल्या उत्तराचा बरोबर पर्याय कोणता येईल, अ, सहारा हा पर्याय आपला उत्तराचा बरोबर येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या प्रश्नाचे जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायापैकी तीन पर्याय हे विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित असतात, त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असतात, आणि त्याच्यातला जो एक पर्याय आहे तो एक पर्याय काय असतो, चुकीचा असतो, अचूक असतो, आणि म्हणून आपल्याला तो पर्याय ओळखायचा असतो, आणि तो पर्याय जर आपण उत्तर बरोबर लिहिलं तर आपल्या त्याच्यापैकीच्या पैकी गुण मिळतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी आपण काय करतो, प्रश्न वाचला की लगेच आपल्याला उत्तर बरोबर कुठं उत्तर आहे आपण लिहिण्याची सवय असते, तर तसं न करता प्रश्न काळजीपूर्वक वाचा. आपला त्या ठिकाणी अचूक पर्याय लिहायचा आहे की चुकीचा पर्याय लिहायचा आहे, तर आपला दोन्ही घटक याच्यामध्ये आहेत, अचूक घटक ओळखा आणि चुकीचा घटक ओळखा, असे दोन्ही घटक आपल्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न वाचून मगच त्या पर्यायांची काय करा, निश्चित करा. या ठिकाणी आपण आज चुकीचा घटक ओळखा हा जो पर्याय आहे, हा जो प्रश्न प्रकार आहे, या प्रश्न प्रकाराबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे. काही शंका असतील तर पुन्हा विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.